प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवार गटावर निशाणा साधलाय. अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळे पटेल यांना पुन्हा संधी दिली अशी टीका राऊत यांनी केली आहे. तर काही गोष्टी या गुलदस्त्यातच राहू द्या असं उत्तर अर्ज भरल्यावर प्रफुल्ल पटेल यांनी दिलंय. प्रफुल्ल पटेल यांची 4.5 वर्ष शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले. या देशामध्ये असं कधी घडलं नव्हतं. याचा अर्थ स्पष्ट आहे की प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची तलवार जी टांगती तलवार जी आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात शरद पवारांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी कारवाई करते त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल अपात्र ठरले असते आणि ते अपात्र ठरतील आपण अपात्र ठरू म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गटातून पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी केली. या राज्यसभेवर या पूर्वी पण मी होतो. माझी आता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे. त्याच्याविषयी लोक तर्क वितर्क लावत आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या. आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी करावंच लागते.